दानोळी चित्रपटाचा प्रीमियर शो सुरू. देशावर प्रेम करणाऱ्या भक्ताला दिलं आहे प्रेझेंटेशन. जनसेवा सोसायटीत झालं उद्घाटन. दानोळीच्या काही युवकांनी एकत्र येऊन देशावरील प्रेम करणाऱ्या देशभक्ताची कथा या लघु चित्रपटात दाखवण्यात आली आहे. या फिल्मचे सर्व चित्रीकरण दानोळीसह परिसरात झाले आहे. याचा आज प्रीमियर शो घेण्यात आला. हा शो जनसेवा सोसायटीच्या सभागृहात दाखवण्यात आला. देशप्रेम या लघु चित्रपटात देशावर प्रेम करणाऱ्या एका देशभक्ताची कथा दाखवण्यात आली आहे. तो देशभक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी कोणत्या पद्धतीने साजरी करतो ते दाखवण्यात आलं आहे. या फिल्ममध्ये नोटबंदी असल्याने कामावर मंदी, त्यातच घरची आर्थिक परिस्थिती हलाकीची, परंतु त्यावर मात करत या देशभक्ताने स्वतःचे रक्त विकून त्याच पैशाने 26 जानेवारी साजरी केल्याचे दाखवण्यात आले आहे. या चित्रपटात ग्रामीण भागातील कलाकारांनी आपली भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचे निर्माते अभय वाळकुंजे आहेत, तर सर्व चित्रीकरण दीपक धनवडे यांनी केले आहे. कथा व दिग्दर्शक सुकुमार कांबळे यांचे आहे. सहाय्यक दिग्दर्शक राजू कुंभार आहेत. दानोळीच्या जनसेवा सोसायटीच्या सभागृहात हा प्रीमियर शो साजरा झाला. याचे उद्घाटन जनसेवा सोसायटीचे माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक पैलवान केशव राऊत यांच्या हस्ते करण्यात आला, तर गुंडू दळवी हे अध्यक्षस्थानी होते. यावेळी पंचायत समिती सदस्य सुरेश कांबळे, सुरेश कलगुडगे, अनिल कांबळे, परशुराम सावंत, रामचंद्र वाळकुंजे, केशव राऊत, पत्रकार राजू चौगले, युवराज पाटील, बाबासाहेब तांबोळी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.